आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणारे जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. आज सोलापूरमध्ये जरांगे यांची शांतता रॅली सुरू झाली. सोलापूरनंतर सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नंतर 13 ऑगस्टला नाशिकमध्ये ही शांतता रॅली पोहोचेल. मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील मराठा समाज बांधवांच्या सोबत संवाद साधतील. 29 ऑगस्टला होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत जरांगे पाटील निवडणुकांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे बैठकीच्या पूर्वी होत असलेल्या शांतता रॅलीत जरांगे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आजपासून मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू झाला. हा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूरमधून सुरू झाला आहे. सोलापूरच्या वेशीवर मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. स्वागताला अनेक लहान मुलंसुद्धा हातात फुलं घेऊन उपस्थित होती. घशाला ताण पडेपर्यंत बच्चे कंपनी घोषणा देत होती. या बच्चे कंपनीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. या ठिकाणी बघा तुम्ही, एक लहान मुलगा या ठिकाणी आहे. अगदी लहान लहान मुलं या ठिकाणी आहेत. काही वेळातच मनोज जरांगे पाटील यांची रॅली या ठिकाणी सुरू होईल. रॅली सुरू होईल. एकच मिनिट, यांना घोषणांचा अर्थ जरी माहीत नसला तर या ठिकाणी ते मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करायला इथं आलेले आहेत. यांच्या मुठीमध्ये फुलंसुद्धा आहेत, आपण बघतोय. फुलं घेऊन उभे आहेत या ठिकाणी. एक मिनिट, काय नाव बेटा तुझं? हां, अथर्व. कशासाठी आला तू इथं? जरांगे पाटलांना भेटण्यासाठी. काय म्हणणार तू जरांगे पाटलांना? त्यांना जाऊन भेटणार. जरांगे पाटील त्यांना भेटायचं. आरक्षण आम्ही त्यांना प्रोत्साहन करणार. कोण आहेत मनोज जरांगे पाटील? जरांगे पाटील आपल्या आपल्याला आरक्षण देणारे जरांगे पाटील. बघा या मुलीला, ती थोडं थोडं ब्रीफ करते मदतीची आहे, पण यांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटलांचा लढा काय आहे, ते कशासाठी आहेत. तू काय बोलणार आहे मनोज जरांगेला? तुझं नाव काय बेटा? काय वाटत इथं मनोज जरांगे पाटलांचं? आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी एवढं कष्ट करून लढतात आणि आमच्या शिक्षणाचं सगळ्यांना शिक्षणाचं हक्क सगळ्यांना याव आणि आरक्षण मिळावं यासाठी सगळ्यांना मराठ्यांना सगळं हे मिळावं त्यासाठी मराठ्यांसाठी त्यांनी झटत आहे. आरोही मारुती सावंत. काय म्हणणार आहे मनोज जरांगे? मी त्यांना पहिलं धन्यवाद म्हणेल, कारण की त्यांनी आपल्या मराठ्यांच्या हक्कासाठी इतकं लढत आहेत आणि उपोषणासाठी बसले होते. त्यांनी खूप आपल्यासाठी कष्ट करतात, आपल्या न्यायासाठी आणि हक्कासाठी लढत आहेत. तुझं ताई, तुझं नाव काय बेटा? जाधव वैभव. काय बोलणार तू जरांगे पाटील? हेच बोलणार आहे की त्यांनी आमच्या शिक्षणासाठी एवढं उपोषण करतात तर सरकारला एवढी साधी गोष्ट समजत नाही आहे. मनापासून थँक्यू म्हणणार आहे, कारण की त्यांच्यामुळे आज आम्हाला आरक्षण मिळणार आहे. आणि जर सरकारला विनंती करणार आहे की प्लीज जरांगे पाटलांना तुम्ही आरक्षणाबद्दल थोडं सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन द्या आणि तो ते आमच्या मराठ्यांसाठी आमच्या मराठी बांधवांसाठी एवढं लढत आहेत. आरक्षणामुळे त्यांच्यामुळेच तर आम्हाला शिक्षणासाठी आमच्या मराठी बांधवांना शिक्षणासाठी हे मिळतं ना, प्रोत्साहन मिळतं की आम्ही काय कसं शिकाव. भविष्यात आम्हाला जास्त अडचणी जे येणार आहेत पैशांबद्दलच्या तर त्यांच्यामुळे आम्हाला सूट मिळेल आणि आमच्या मराठ्यांना आरक्षण मिळेल तर आमचा दर्जा पण वाढेल ना. महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. दरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. दरेकर अभियान नाही तर षडयंत्र करत असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. राज ठाकरे केवळ शब्दांचा खेळ करतायत, आरक्षण आणि रोजगाराचा विषय वेगवेगळा आहे, त्यांनी पळवाट शोधली असा घणाघात त्यांनी केला आहे. दरेकर साहेब चांगलं काम करायला ना, पुढं वाईट करायला. माझ्या विरोधात अभियान राबवलेत, मराठी पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलं आहे, पण ते षडयंत्र आणि सापळा आहेत. माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे.
त्यांनी हे सुरू केलेले आहेत हे अभियान. आमचेच लोक फोडून, काही समन्वयक फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या. हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत. रोजगाराचं आणि आरक्षणाचा संबंध ते टंटबाजी शब्दाची, आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं. दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांच्या इतके. त्यांनी एक नाही सांगितलं, पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही, त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो आणि माझ्या अभ्यासक बोलवतो, असं असेल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं, हे नाही सांगितलं त्यांनी. पण आता काय असतं, शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला तर प्रत्येकाचं ते होतं. लपवाछपी आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत जाऊ, तर त्याच्या पुढचे आहेत. राज ठाकरे तुमची भेट घेणार असं म्हणतात? नाही नाही, पळवाट आहेत. त्यांचा काही फोन झाला का काल परवा? नाही नाही, होणार बी नाही. ते बोलले होते तुम्हाला फोन करून, फोन करणार बी नाही, तर होणार बी नाही, ते येणार बी नाही. नारायण राणे देखील मराठवाड्यात येणार आहेत, त्यांनी देखील माध्यमाशी बोलताना बातमी जाणार आहे, मला कोण आवडत आहे. जी भूमिका आपण सामंजस्य राज ठाकरे यांच्या बाबत घेतली ती नारायण राणे यांच्या बाबत असणार आहे. अहो दादा, मी म्हणलोच नाही ना, पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मग मराठ्यांना कळतं ना, हे जाणून बुजून भांडण विकत घ्यायलाय, हे जाणून बुजून माझ्या अंगावर यायला काय यायला, तर मी गरिबांचं काम करायलो हे माझ्या मराठ्याला कळतंय. त्यांना हे माहीत नाही, त्या दिवसापासून ज्या ज्या पक्षाचे नेते विरोधात गेले मराठी बाहेर पडायला लागले. समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची, तर लय कल्याण होईल. पण या अशा नेत्यांना माफी आहे का? कोणत्या? त्यांनी विरोध केला, आता बॅनर लावले, अभियानात येत ना सगळे. दाटोमोठी चाल आहे, बघू 29 तारखेपर्यंत काय होतं. आरक्षण दिलं नाही सगळ्यांचा विषय संपला. आरक्षण दिलं तर आम्हीच राजकारणात जाणार नाही, त्यांचा त्यांना लक लाभ. मी नाही, माझा समाज बी नाही. नाही दिलं कोणीच येणार नाही. माफी फिफीचा तुम्ही ते विषयच काढणार, मी कोणाचंच नाही तुम्हाला खरं सांगतो. आणि सगळ्या नेत्याला माहीत झालं, मराठ्याला माहीत झाले, कोणाचंच नाही. दरम्यान पंजाबच्या अमृतसरमध्ये ओबीसी महासंमेलन सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या ओबीसी महासंमेलनाकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे ओबीसी नेते नाराज आहेत. नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते आपल्याला म्हणवून घेतात आणि राजकारण करतात, मात्र ते ओबीसी महासंमेलनाला आले नाहीत असं महासंघाच्या कार्याध्यक्षांनी म्हटलं आहे. या अधिवेशनासाठी अमृतसर इथे हंसराज आहिर, परिणय फुके, अभिजित वंजारी, किरण पांडव, प्रतिभा धानोरकर यांच्यासह राज्यातले काही लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. राजकीय पक्षांचे प्रमुख ओबीसी नेते हे अमृतसर इथल्या ओबीसी महासंमेलनाच्यासाठी न आल्यानं नाराजी व्यक्त केली जाते. आजच्या अधिवेशनामध्ये मला असं दिसून राहिलं आहे, काही काँग्रेसचे खासदार सोडले तर जे स्वतःला ओबीसीचे मोठमोठे नेते म्हणून मनवतात, असे नानाभाऊ पटोले साहेब आणि विजयभाऊ वडेट्टीवार जे महाराष्ट्रात ओबीसी विरोधी पक्ष नेते आहे, त्यांनी यायला पाहिजे होतं पण आले नाही. त्यामुळे ओबीसींच्या प्रतिनिधींची खूप नाचक्की या ठिकाणी होऊन राहिली आहे, आणि त्या अनुषंगाने त्यांना देखील आमचं आव्हान आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं की त्यांनी अशा अधिवेशनात येऊन ओबीसींच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा आणि संवैधानिक मागण्या ओबीसींच्या पदरात पाडून घ्याव्या. मात्र ते न आल्यामुळे आमची देखील काही ठिकाणी नाचक्की होत आहे.